स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पद भरती विषयी एक महत्वाच्या मुद्द्यावरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बोलणार आहोत. कारण आपण काल जिल्हा न्यायालय पद भरती 2023 चे एक अंदाजित वेळापत्रक यावरती व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आले की परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे का. तर या प्रश्नावरती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, ऑफिशियल नोटिफिकेशन त्यासाठी मी इथे ओपन केलेले आहे. इथे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर या सर्व गोष्टींवरती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता शॉर्टलिस्ट म्हणजे नेमकी काय. आता काही विद्यार्थ्यांचे गुणवत्तानुसारच त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलवलं जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना गुण कमी असतील त्यांना परीक्षेला बोलवलं जाणार नाही. ठीक आहे, तर त्यासाठी एक लिस्ट लावली जाते. ज्यांना पण जास्त गुण असतील त्यांनाच फक्त परीक्षेला बोलवलं जातं. तर ही शॉर्टलिस्ट झाली. आता त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल का, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, या गोष्टीवरती भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज आहे. तर या कन्फ्यूज वरती आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. तर बघा, इथे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप दिसत असेल. आता इथे परीक्षेचं स्वरूप कोणकोणत्या पदाचं दिलेलं आहे, इथे बघा आपल्याला वरती पदांचं नाव दिलेलं आहे. तिन्ही पदांचं इथे परीक्षेचं स्वरूप आणि जी पण सिलेक्शनची प्रोसेस आहे ती इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला जे पहिलं पद आहे लघु लेखक श्रेणी 3 पद, आता यासाठी काय प्रोसेस असणार आहे. इथे आपल्याला चाळणी परीक्षा म्हणजेच लेखी परीक्षा होणार आहे का, नाही. या पदासाठी लेखी परीक्षा होणार नाहीये. परंतु पुढे आपल्याला ज्या चाळणी परीक्षा जसे की इंग्रजी लघुलेखन याची चाळणी परीक्षा होणार आहे 20 गुणांसाठी या पदासाठी, मराठी लघुलेखनाची चाळणी परीक्षा होणार आहे 20 गुणांसाठी, त्यानंतर इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग होणार आहे 20 गुणांची आणि मराठी टंकलेखन चाळणी परीक्षा होणार आहे 20 गुणांची. एकूण किती झाले इथपर्यंत जर विचार केला तर 80 झाले. ठीक आहे, 80 गुण. त्यानंतर जर विचार केला तर मुलाखत होईल 20 गुणांसाठी आणि त्यानंतर एकूण गुण जर विचार केला तर 100 गुणांवरती त्या मुलांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. हे झालं पहिल्या पदासाठी लघु लेखक श्रेणी 3 जे पद आहे. तर या पदासाठी ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला या चार्टच्या माध्यमाने समजून आली असेल. ठीक आहे, आता पहिल्या पदाविषयी आपण सविस्तर माहिती बघितली. अशाच प्रकारचे बाकीचे जे महत्वाचे 2 पदे, या 2 पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. यातील शिपाई हमालाचे जे पद आहे यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत आणि इथेच मुलं कन्फ्यूज आहे की इथे शॉर्टलिस्ट लागणार आहे की नाही. आता यामध्ये सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या की प्रोसेस काय असणार आहे. ठीक आहे, सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे. आता सर्वप्रथम कनिष्ठ लिपीचं जाणून घेऊया. तर बघा, यांच्यासाठी तर चाळणी परीक्षा म्हणजे ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे 40 गुणांची. ठीक आहे, 40 गुणांची 40 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. 1 प्रश्न 1 गुणासाठी असेल. ठीक आहे, अशा प्रकारची इथं सर्वप्रथम लेखी परीक्षा होईल. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं कोणत्या प्रकारची लघुलेखन म्हणजे आपल्या लेखनाची स्पीड असते इंग्रजी व मराठी याचं होणार नाहीये. ठीक आहे, या पदासाठी. त्यानंतर पुढे बघा आपल्याला इंग्रजी टंकलेखन म्हणजे इंग्रजी जे टायपिंग आहे त्याची स्किल टेस्ट होणार आहे 20 गुणांची. आता इथे महत्वाचं काय असणार आहे, या 40 गुणांची लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये एका 7, ठीक आहे, एका पदासाठी 7 एवढेच विद्यार्थी आपल्याला पुढे बोलवले जातील. कशासाठी, टायपिंग साठी. हे लक्षात ठेवा मित्रांनो, कनिष्ठ लिपिक यासाठी कोणी पण अर्ज केला असेल तर त्यासाठी अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. आता या प्रोसेस विषयी सविस्तर माहिती पुढे सांगितलेली आहे ती सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तुमच्या मनात जेवढे पण प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आता दुसऱ्या पदाचा आपण विचार करत आहोत. आता इथे काय होणार आहे, सर्वप्रथम लेखी परीक्षा होईल 40 गुणांची, 40 आपल्याला प्रश्न विचारले जातील. आता यामध्ये सर्व जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क पडतील, ठीक आहे, असेच विद्यार्थी क्वालिफाय केले जातील पुढे टायपिंग टेस्ट साठी. ठीक आहे, आणि यामध्ये आपल्याला एका पदासाठी 7 मुलं बोलवले जातील मराठी आणि इंग्लिश टायपिंग. ठीक आहे, आता इथे ही टायपिंग झाल्यानंतर आता यामध्ये सुद्धा कसं असणार आहे, एका 7, आता एका पदासाठी 7 विद्यार्थी इथे बोलवले होते. आता पुढे त्यांची मुलाखत घेतली जाईल. यामध्ये क्वालिफाय जे करतील त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि ज्यांना पण जास्त मार्क मिळतील त्यातील आपल्याला 1 3, ठीक आहे, 1 3 एवढीच मुलाखतीसाठी इथे बोलवली जातील. ठीक आहे, अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. मुलाखतीला किती बोलवले जातील, 1 3 एवढेच विद्यार्थी मुलाखतीला या दुसऱ्या पदासाठी बोलवले जातील. पहिल्यांदा 1 7. आता इथं जी ही चाळणी परीक्षा होणार आहे म्हणजे लेखी परीक्षा होणार. ठीक आहे, लेखी परीक्षेसाठी कुठेही उल्लेख केला नाहीये की आपल्याला शॉर्टलिस्ट लागेल आणि शॉर्टलिस्ट मधूनच बाकीचे विद्यार्थी डिस्क्वालिफाय केले जातील आणि काहीच विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल असं कुठेच मेन्शन नाही. पुढे काय मेन्शन केलेलं आहे त्याविषयी सुद्धा माहिती मी देणार आहे. तर बघा, सर्वप्रथम लेखी सर्व विद्यार्थ्यांची होईल. लेखी झाल्यानंतर 1 7 त्यांनाच इथं टायपिंगसाठी बोलवलं जाईल आणि टायपिंग झाल्यानंतर 1 3 ज्यांना पण जास्त गुण असतील 1 3 तेवढेच विद्यार्थी मुलाखतीला बोलवले जातील. यातील 2 विद्यार्थी काढून टाकतील आणि 1 विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल. अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. एकूण 100 गुणांवरती आपल्याला कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे त्याचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल. आता तिसरं सर्वात महत्वाचं पद काय असणार आहे, आपल्याला शिपाई हमालाचं पद असणार आहे. ठीक आहे, आता शिपाई हमाल या पदाचं सर्वात जास्त मुलांमध्ये कम्प्युटर
इंटरव्ह्यूज आहे. तर बघा इथे चाळणी परीक्षा दिलेली आहे. आता सर्वप्रथम ही चाळणी परीक्षा म्हणजे काय, ही लेखी परीक्षा आहे. ठीक आहे, लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन तुमची परीक्षा घेतली जाईल आणि ऑनलाईन परीक्षा तुम्हाला कॅम्प्युटरवरती द्यावी लागणार आहे. टीसीएस पॅटर्न नुसार तुमची परीक्षा होणार आहे. आता त्यासाठी आपण नोट्स देखील काढल्यात, परीक्षेचं स्वरूप सुद्धा काढलेलं आहे, त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी देणारच आहे. ठीक आहे, आता बघा, आता इथे बघा लेखी परीक्षा होणार आहे सर्वप्रथम शिपाई व हमाल या पदाची. आता ही किती गुणांची असेल, 30 गुणांची. यामध्ये तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील, 30 प्रश्न विचारले जातील. आणि याचा अभ्यासक्रम ऑलरेडी आपण दिलेला आहे मागील व्हिडिओमध्ये, त्यावरती पण सेपरेट सेपरेट व्हिडिओ येणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आता यांची ही लेखी परीक्षा झाल्यानंतर, ठीक आहे, 30 गुणांची लेखी परीक्षा झाल्यानंतर यांना कोणत्या प्रकारचं लघुलेखन किंवा टंकलेखनाची परीक्षा द्यावी लागणार नाहीये, कारण त्यांना टायपिंग आणि लघुलेखनाची अट नाहीये. तर त्यांचं डायरेक्टली पुढे काय केलं जाईल, आता एक इथे आपली लेखी परीक्षा झाल्यानंतर इथे बघा आपल्याला ही एक चाचणी ठेवण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, हे स्पेशल शिपाई व हमाल या पदासाठी असणार आहे. स्वच्छता आणि चापलता चाचणी होणार आहे. ठीक आहे, आता ही काय आहे नक्की, ठीक आहे, चापलता चाचणी म्हणजे काय आहे नक्की, स्वच्छता चाचणी म्हणजे काय, आणि त्यासाठी 10 मार्क ठेवण्यात आलेले आहे. आता इथं ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील यातील एका पदासाठी 7 विद्यार्थ्यांना इथं बोलवलं जाईल. तर टोटल बघायचं आपल्या जिल्ह्यानुसार किती पदे, आणि त्या जिल्ह्यानुसार समजा 70 पदे असतील तर आपल्याला समजून चालायचं 70 पदांसाठी एका पदासाठी 7 म्हणजे एक पद तर 7 मुलं बोलवली जातील. तशा प्रकारचे 70 गुणिले आपल्याला 7 करायचं, तर तेवढ्या मुलांना आपल्याला बोलवलं जाईल अशा प्रकारचं इथं समजून घ्यायचं. ठीक आहे, एवढ्या मुलांना बोलवलं जाईल कशासाठी, या चाचणीसाठी, स्वच्छता आणि चापलती जी चाचणी आहे त्यासाठी बोलवलं जाईल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला 10 गुण ठेवण्यात आलेले. म्हणजे इथपर्यंत एस्तवर किती गुण झाले, 40 गुण झाले. बरोबर, आता या 40 गुणांपैकी ज्यांना पण जास्त मार्क मिळतील त्यांनाच पुढे मुलाखतीला बोलवलं जाईल. मुलाखतीला बोलवलं जाईल आणि यामध्ये तुम्हाला किती मुलांना बोलवलं जाईल, इथे 1-7 बोलवलं होतं, तर इथे पुढे आता 1-3 एवढ्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल, एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांना. ठीक आहे, जसे की तुम्हाला आता 70 पदे होते, तर आता 70 गुणिले 3 करायचं, एवढेच मुलांना पुढे मुलाखतीला बोलवलं जाईल. अशा प्रकारचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आणि अशा प्रकारचं टोटल मग किती झाले, हे 30 आणि हे 10 10 20 हे झाले 50. 50 गुणांवरती फायनल सिलेक्शन होईल. इथे 1-3 जे विद्यार्थी आले होते त्यातील 2 विद्यार्थी डिस्क्वालिफाय होतील, कट होतील, आणि 1 विद्यार्थ्याचं तिचं सिलेक्शन होईल. अशा प्रकारची सविस्तर प्रोसेस असणार आहे जी की मी तुम्हाला सांगितली. आता यामध्ये जर विचार केला तर इथे पण तेच आहे. ठीक आहे, यामध्ये जे पण क्वालिफाय करतील तेथील 1-7 बोलवले जातील आणि यामध्ये क्वालिफाय करतील 1-3 इथं बोलवलं जातील. ठीक आहे, अशा प्रकारचं इथे पण 30 प्रोसेस असणार आहे. त्यानंतर 100 गुणांवरती त्यांचं सिलेक्शन होईल. अशा प्रकारच्या 3 टप्प्यांमध्ये आपलं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटल. सर्वप्रथम सर्व पदांचं वेगवेगळं असणार आहे. इथं सर्वप्रथम पहिल्या पदाचं म्हटलं तर ही पहिली झाली, हा पहिला टप्पा झाला, हा दुसरा टप्पा झाला आणि हा तिसरा टप्पा झाला. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे. इथे 1-7 त्यानंतर 1-3 आणि इथे डायरेक्टली फायनल सिलेक्शन. ठीक आहे, फायनल सिलेक्शन अशा प्रकारचं तुम्ही समजून चालू शकता. आता इथे जरी म्हटलं तर इथं आपल्याला इथं झाल्यानंतर इथं आपल्याला बोलवलं जाईल 1-7 विद्यार्थ्यांना. ठीक आहे, त्यानंतर इथं झाल्यानंतर 1-3. ठीक आहे, 1-3 आणि इथं फायनल सिलेक्शन. इथे सुद्धा तीच प्रोसेस असणार आहे. इथे हे झाल्यानंतर 1-7 यांना बोलवलं जाईल, ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्यांना, आणि त्यानंतर पुढे आपल्याला 1-3 आणि फायनल सिलेक्शन. अशा प्रकारची प्रोसेस आपल्याला या परीक्षेची बघण्यासाठी भेटलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आता पुढे बघा काय विद्यार्थ्यांच्या मनात येतील की आता चाळणी परीक्षा होणार आहे. ठीक आहे, तर चाळणी परीक्षा सुद्धा चाळणी परीक्षेसाठी सुद्धा इथे शॉर्टलिस्ट लावली जाईल का, तर त्याविषयी आता आपण बोलूया. ठीक आहे, थोडासा पुढे आपल्याला नोटिफिकेशन मध्ये त्याविषयी सुद्धा माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. बघा आता पुढे आल्यानंतर इथं आपल्याला स्वरूप दिलेलं आहे, जसं की आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न असतील त्याविषयी माहिती दिली आहे. बघा इथं आपल्याला श्रेणी 3 पद आहे त्याच्यासाठी माहिती दिली आहे, आणि बाकी जे आपल्याला शिपाई आणि लिपिक कनिष्ठ लिपिकचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. इथे हे 2 पद आहे. ठीक आहे, यांच्यासाठी चाळणी परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणते विषयावरती प्रश्न विचारले जातील त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, यामध्ये बघा आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील हमालासाठी, आणि कनिष्ठ लिपिकसाठी आपल्याला 40 प्रश्न विचारले जातील. एमसीक्यू टाईप प्रश्न असतील, 4 पर्याय तुम्हाला दिले जातील, त्यातील 1 पर्याय तुम्हाला निवडायचं असतं. अशा प्रकारचे तुम्हाला मराठी व इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये कॅम्प्युटरवरती प्रश्न दिसतील आणि ते तुम्हाला सिलेक्ट करायचे असणार. ठीक आहे, 4 पर्याय दिले जातील, 1 पर्याय तुम्हाला बरोबर निवडायचा. यामध्ये ज्यांना पण इथे जास्त मार्क पडतील त्यांना पुढील प्रक्रियासाठी बोलवलं जाईल. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती दिली आहे. आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातील इथं बघा आपल्याला कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाचं सांगत आहे. यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी, ठीक आहे, या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि त्यासोबत जर विचार केला तर अजून यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, बघा अजून यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, आपलं जे कनिष्ठ लिपिक आहे यावरती आपल्याला संगणकावरती आधारित, ठीक आहे, संगणकावरती आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, हे देखील तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने समजून आलाय.
तरी देखील आपल्याला अजून एक महत्वाच्या मुद्द्यावरती बोलायचंय की चाळणी परीक्षा म्हणजेच लेखी परीक्षा जी होणार आहे, इथं आपल्याला सांगितलेलं हे लेखी परीक्षेचं स्वरूप इथं आपल्याला दिलेलं आहे बघा. लेखी परीक्षेचं या दोन पदांसाठी लेखी परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. यासाठी कट ऑफ लिस्ट लागेल का म्हणजे शॉर्ट लिस्ट लागेल का, तर या प्रश्नावरती आपण सविस्तर चर्चा पुढील व्हिडिओमध्ये करणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आता बघा आपल्याला इथं मी थोडक्यात माहिती देत आहे, आपण या कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी काही महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स विषयी माहिती देतो. यामध्ये आपण 30+ प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत. किती? 30+ प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि परीक्षा होईपर्यंत जसं की आता 30+ तर आपलं टार्गेटच आहे, यामध्ये 50+ होऊ शकतात, 60+ प्रश्नपत्रिका तुमच्या होऊ शकतात. जेवढं होईल तेवढ्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये सर्व विषयांचे हे जे विषय तुम्हाला दिसत आहे या सर्व विषयांच्या सेपरेट सेपरेट मी नोट्स देणार आहे, ठीक आहे. सर्व अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे कुठं? टेलिग्राम चॅनलला, ठीक आहे. तर टेलिग्राम चॅनल एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो कशा प्रकारचं प्रोसेस असणार आहे. तर बघा अशा प्रकारचं आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. आता हा एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही सर्च केला तरी देखील तुम्हाला मिळणार नाहीये, कारण लिंक शिवाय हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करता येत नाहीये. इथे जर विचार केला तर बघा इथे आपल्याला भूगोल विज्ञान, त्यानंतर जर विचार केला इतिहास झालं भूगोल झालं, इथे बघा सर्व पीडीएफ उपलब्ध करून दिले. आता संपूर्ण डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला 200 ते 300 पेजेस मध्ये इथे उपलब्ध करून दिले टायपिंग स्वरूपात, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर मराठीसाठी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात मराठी विषयावरती, तर मराठीचाही सर्व व्याकरणाचा सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती दिली आणि इतर जी पण महत्वाची माहिती असते ती सुद्धा इथे उपलब्ध करून दिलेली, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला इथं मागील प्रश्नपत्रिका, इथं 5 प्रश्नपत्रिकेचा संच उपलब्ध करून दिलाय, इथे 4 प्रश्नपत्रिकेचा संच उपलब्ध करून दिलाय. अशा प्रकारचा बघा तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा संच देखील इथे उपलब्ध करून दिलेत. खाली थोडंसं अजून आलं तर बघा तुम्हाला खाली अजून काय महत्वाचे प्रश्नपत्रिका, कालच आता नवीन 2 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या. इथे बघा 1 ते 5 नवीन प्रश्नपत्रिका मी इथे उपलब्ध करून दिल्या. पुढे जर विचार केला तर इथे आपल्याला 1-2 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील, खाली सुद्धा तुम्हाला नवीन प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत त्या बघण्यासाठी भेटतील. बघा पुढे जर विचार केला तर अजून इथे वरती तुम्हाला 1 ते 10 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे जर विचार केला तर आपल्याला जे अभ्यासासाठी पाहिजे प्रश्नपत्रिका म्हणा नाहीतर स्टडी मटेरियल म्हणा हे सर्व काही मी तुम्हाला इथे उपलब्ध करून देणार आहे. तर बघा यामध्येच वरती तुम्हाला आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिका झाल्यात ते तुम्हाला वरती बघण्यासाठी भेटतील. बघा लाईनशीर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका अपलोड करून दिलेल्या आहेत. प्रिंट काढण्यासाठी सफेद आपल्याला पेज वरती या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत, यांची तुम्ही प्रिंट काढू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. आतापर्यंत 15 ते 17 प्रश्नपत्रिका झाल्यात, यामध्ये आपण 30+ प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहोत, ठीक आहे. आणि त्यासोबतच सर्व विषयांचे स्टडी मटेरियल जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे परीक्षा होईपर्यंत तुम्हाला इथं काही ना काही स्टडी मटेरियल भेटत राहणार आहे मित्रांनो. जसे की परीक्षा आज झाली तर आजच्या पेपरचं स्वरूप काय होतं, सर्व प्रश्न जेवढे पण मिळतील तेवढे आपण देणारच आहोत. म्हणजे सर्व काही विद्यार्थ्यांना एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी हा एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. तर यासाठी जॉईन होण्यासाठी आपण फक्त 119 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे. सर्वप्रथम वरती जर आलं तर बघा आपल्याला इथं परीक्षेचं स्वरूप दिलंय, अभ्यासक्रमाचं स्वरूप दिलंय, कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात, टोटल आपल्याला प्रत्येक विषयानुसार इथे दिलंय, ठीक आहे. इथे शिपाई हमालाचं दिलंय, लिपिकचं दिलंय खाली अशा प्रकारचं. पुढे आपल्याला गुणवत्ता यादी कशी लागणार आहे त्याविषयी माहिती दिली, सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिली या भरतीविषयी, जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे काही बघण्याची गरज पडणार नाही. या सविस्तर माहिती इथेच सर्व तुम्हाला उपलब्ध होईल. तर बघा इथे खाली जर म्हटलं तर काय मागील प्रश्नपत्रिका भेटल्या होत्या, त्या मागील प्रश्न पत्रिका सुद्धा आपण इथेच उपलब्ध करून दिलेले आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे, यामध्ये सर्व काही तुम्हाला मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची प्राइस आपण फक्त ठेवलेली 119 रुपये, खूपच कमी प्राइस ठेवलेले. आणि यामध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे, लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाची तुम्हाला चालू घडामोडी भेटणार आहे. आणि बाकी मराठी सर्व तुम्हाला भेटणार आहे, बाकी जर म्हटलं सामान्य ज्ञान झालं भूगोल झालं इतिहास झालं हे सर्व तुम्हाला काही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये 30+ प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. 30+ प्रश्नपत्रिका यामध्येच तुम्हाला भेटणार आहे. तर त्याची प्राइस किती ठेवलेली आहे, 119 रुपये. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय 91 39 64 31 99 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं 119 रुपयाचं, ठीक आहे. 119 रुपयाचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल. तुम्हाला फक्त जॉईन होऊन घ्यायचंय, जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व काही तिथे उपलब्ध करून दिलं जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारची प्रोसेस आपण ठेवलेली, हे सर्व काही तुम्हाला तिथेच भेटणार आहे. आणि परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे. तुम्हाला जॉईन होण्यासाठी एकदाच पेमेंट करावं लागणार आहे 119 रुपयाचं. तुमच्यासाठी महत्वाच्या नोट्स मी उपलब्ध करून देण्याचा अजून प्रयत्न करणारच आहे. परीक्षा होईपर्यंत तुम्हाला इथे काही ना काही महत्वाचं भेटत राहणार आहे मित्रांनो. जॉईन व्हायची प्रोसेस सुद्धा तुम्हाला सांगून घेतलेली आहे. तर चला आता आपण पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया.
तर बघा इथे सविस्तर आपण इथपर्यंत बघत आलेलो आहे, परीक्षेचं स्वरूप बघितलं, प्रत्येकाचं सिलेक्शन प्रोसेस बघितली, आता प्रत्येक पदानुसार इथे तुम्हाला काही महत्वाची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता हे बघा पहिले जे पद आहे, आता हे तुम्ही समजून घ्या, मी फक्त महत्वाचे आपले जे दोन पद आहे त्यांच्यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत, शिपाई हमाल आणि लिपिकचं पद, त्यांच्याविषयी मी समजून सांगणार आहे. बाकीचं तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून हे बघू शकता. इथं पहिलं पद आहे लघु लेखक श्रेणी 3 पद आहे. आता इथं परीक्षेसाठी इथं आपल्याला बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पदासाठी परीक्षेचा तहसील दिलेला आहे. आता या तहसील मध्ये जी पण वरती मी माहिती सांगितली, 1-7 बोलवले जातील, त्यानंतर पुढे आपल्याला 1-3 बोलवले जातील, हे जे पण मी तुम्हाला वरती सांगितलं ना त्याविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. बघा इथे 1-7 बोलवल्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर 1-3 एवढे बोलवले जातील, आपली टायपिंग टेस्ट वगैरे होईल, लेखी परीक्षा म्हणजे लेखी जी पण असेल ते होईल, त्यानंतर ही जी प्रोसेस झाल्यानंतर 1-7 1-3 हे सविस्तर मी वाचल्यानंतर तुम्हाला वरती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता पुढे आल्यानंतर बघा इथे त्याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पदाचं इथे दिलंय, दुसरं पद आपलं कोणतंय, कनिष्ठ लिपिक. ठीक आहे, कनिष्ठ लिपिक या परीक्षेचा आपल्याला तहसील दिलेला आहे. यामध्ये बघा आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की इथं गुणवत्तेच्या आधारे, ठीक आहे, गुणवत्तेच्या आधारे काय म्हटलेलं आहे बघा इथं आपल्याला, इथं गुणवत्तेच्या आधारे आपल्याला जी पण लिस्ट लावली जाईल म्हणजेच 30 शॉर्टलिस्ट, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये देखील त्यांचे अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. परंतु इथे बघा कुठं उल्लेख केला आहे का, इथं बघा काय म्हटलेलं आहे, याचा परीक्षेचा तहसील काय म्हटलेलं आहे, चांगली परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर, म्हणजे चांगली परीक्षा म्हणजे कोणती, लेखी परीक्षा. ठीक आहे, लेखी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांचे पुढे सिलेक्शन करण्यासाठी काटेकोरपणे गुणवत्ताच्या आधारे, म्हणजेच आपल्या गुणवत्ताच्या आधारे म्हणजे जी पण गुणवत्ता असेल, ज्यांना जास्त मार्क असतील त्याच्या आधारे त्या विद्यार्थ्यांचं, ठीक आहे, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 7 पट, म्हणजे 7 पद म्हणजे एका आपल्याला 7 एवढे विद्यार्थी, ठीक आहे, 1-7 एवढे विद्यार्थी आपल्याला संगणकावर 10 मिनिटं आपल्याला जी टायपिंग टेस्ट होणार आहे, ठीक आहे, 10 मिनिटात जी टायपिंग टेस्ट होणार आहे 30 ची, त्याच्यासाठी आणि इंग्रजीची जी टायपिंग टेस्ट होणार आहे तर त्याच्यासाठी 1-7 एवढे बोलवले जातील. ठीक आहे, इथं बघा आपल्याला इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पदाच्या 7 पट 1-7 एवढे उमेदवार कशासाठी बोलवले जातील, टायपिंग साठी. म्हणजे इथं कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर लेखीसाठी असा कुठेही उल्लेख केला नाहीये की शॉर्टलिस्ट लावली जाईल आणि 1-7 एवढेच विद्यार्थी बोलवले जातील किंवा 1-10 1-15 एवढेच विद्यार्थी बोलवले जातील असं नोटिफिकेशन मध्ये तरी कुठे उल्लेख केलेला नाहीये. इथं लेखी परीक्षा म्हणजे इथं चाळणी परीक्षेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. 1-7 बोलवले जातील कशासाठी, टायपिंग साठी, ज्यांना पण लेखी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळतील त्यांना, अशा प्रकारची इथं माहिती दिली. आणि पुढे आल्यानंतर बघा पुढे अजून त्याच्याविषयीच माहिती तुम्हाला दिली. आता ज्यांना पण इथं टायपिंग मध्ये जास्त गुण मिळतील पुढे त्यांना मुलाखतीसाठी, तर बघा मुलाखतीसाठी बोलवण्यासाठी 1-3 म्हणजे एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल पुढील प्रक्रियेसाठी, आणि फायनल सिलेक्शन एकाचा होईल, दोनांना इथं डिस्क्वालिफाय केलं जाईल, अशा प्रकारची प्रोसेस तुम्हाला इथं सांगितलेली आहे. ठीक आहे, हे नोटिफिकेशन तुम्ही व्यवस्थित इथं वाचून घ्या आणि त्यानंतर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. चला आता तिसरे जे महत्वाचं पद आहे आपलं शिपाई हमाल, या पदाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर बघा या पदावरती आता आपण सविस्तर चर्चा करूया. इथे काय म्हटलेलं आहे बघा, इथे चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे. आता चाळणी परीक्षा म्हणजे कोणती, वरतीच मी तुम्हाला दाखवली चाळणी परीक्षा म्हणजे कोणती, बघा स्पष्टपणे व्यवस्थित बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. इथे बघा चाळणी परीक्षा ही दिलेली आहे, ठीक आहे, चाळणी परीक्षा. त्यानंतर आपल्याला पुढील येतं बघा स्वच्छता व इथं आपल्याला दुसरी जी परीक्षा दिलेली आहे स्वच्छता आणि चापलत्या चाळणी परीक्षा. ठीक आहे, आता ही चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापलत्या चाचणी परीक्षा ही काय आहे हे तुम्हाला आता समजून येणार आहे. बघा चाळणी परीक्षा म्हणजे ही लेखी परीक्षा झाली, कन्फ्यूज होऊ नका. आणि पुढे बघा इथे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तर बघा आता यामध्ये आपल्याला इकडे आल्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर काटोकोरपणे गुणवत्ताच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या आपल्याला 7 पट उमेदवारांना बोलवलं जाईल, म्हणजे 1-7 या उमेदवारांना बोलवलं जाईल अशा प्रकारचं इथे आता तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. कुठं, जेव्हा चाळणी परीक्षा होईल म्हणजेच आपली लेखी परीक्षा होईल. ठीक आहे, लेखी परीक्षा झाल्यानंतर त्या उमेदवारांना 1-7 एवढ्या उमेदवारांना इथं बोलवलं जाईल. इथे बघा 1-7 आणि हे कशासाठी बोलवलं जाईल, इथे स्पष्टपणे उल्लेख केलाय बघा स्वच्छता आणि चापलत्या चाळणीसाठी बोलवलं जाईल, म्हणजे लेखी परीक्षा झाल्यानंतर ही चाळणी परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये जेव्हा जास्तीत जास्त गुण मिळतील, ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील त्या गुणांच्या आधारे कट ऑफ लिस्ट लावली जाईल, 1-7 एवढी कट ऑफ लिस्ट लावली जाईल आणि त्यानंतर त्यांना इथं कोणत्या चाळणीसाठी बोलवलं जाईल, स्वच्छच्या आणि चापलत्या चाळणीसाठी त्यांना बोलवलं जाईल. ठीक आहे, आणि यामध्ये जेव्हा त्यांचं सिलेक्शन होईल त्यांना जास्त गुण मिळतील तर त्यामध्ये विचार केला जाईल
आता इथं आपल्याला म्हटलेले चाळणी परीक्षामध्ये आणि स्वच्छता आणि चाळपलत्या चाळणी परीक्षामध्ये ज्यांना पण जास्त गुण मिळतील, ठीक आहे, किमान गुण मिळतील, त्यांना पुढे आपल्याला कशासाठी बोलवलं जाईल, मुलाखतीसाठी, ठीक आहे, मुलाखतीसाठी त्यांना बोलवलं जाईल. आणि याची यादी जी असेल ती सर्व यादी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिली जाईल, नाहीतर जिल्हा न्यायालयाची जी पण वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला दिली जाईल, नाहीतर उच्च न्यायालयाची जी अधिकृत वेबसाईट आहे, ठीक आहे, त्यावरती तुम्हाला प्रसारित केली जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी एकाच दिन एवढे उमेदवार इथं बोलवले जाईल, अशा प्रकारचं स्पष्ट पण सांगितलेलं आहे. बघा इथं आपल्याला सविस्तर माहिती दिली. आता इथं कोणाला बोलवलं जाईल मुलाखतीसाठी, चाळणी परीक्षा आणि इथं बघा आणि शब्द आहे, चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापलत्या चाळणीमध्ये ज्या पण उमेदवारांना जास्तीत जास्त गुण मिळाले असतील त्यांना इथं एकाच तीन एका पदासाठी तीन उमेदवारांना इथं बोलवलं जाईल, कशासाठी, मुलाखतीसाठी, ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि मुलाखत झाल्यानंतर लास्टला तुमची फायनल लिस्ट लागेल आणि त्यामध्ये एकाच सिलेक्शन केलं जाईल एका पदासाठी, जेवढे पण पदे असतील तेवढे मुलांचं सिलेक्शन केलं जाईल, अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस इथं दिलेले आहे. तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित वाचून घ्या. परंतु नोटिफिकेशन मी पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घेतलेले आहे, त्यामध्ये कुठेही शॉर्टलिस्टचा उल्लेख केला नाहीये, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारची ही बाकीची प्रोसेस आहे. आता इथं जर म्हटलं तर इथं म्हटलेलं आहे, पण तू कशामध्ये म्हटलेलं आहे, पुढील प्रक्रियासाठी म्हटलेलं आहे, ठीक आहे, इथं कुठे असा उल्लेख केला नाहीये. तर अजून एकदा मी ऑफिशियल वेबसाईटला मागील काही जी आर वगैरे असतील ते एकदा वाचून बघतो, अजून एकदा मी कन्फर्म करून घेतो आणि पुढील एखाद्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करूया, ठीक आहे. तसं माझ्या अंदाजानुसार आता लेखी परीक्षा सर्वांनाच देता येणार आहे, ठीक आहे. बाकी तुमचं वैयक्तिक मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिन्ही पदांविषयी, ठीक आहे. इथं आपल्याला लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या तिन्ही पदांविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं शॉर्टलिस्टचा कुठेही उल्लेख केला नाहीये, शॉर्टलिस्ट लागणार आहे परंतु ती पुढे लागणार आहे, ठीक आहे, जेव्हा चाळणी परीक्षा होईल, म्हणजे लेखी परीक्षा आपली होईल, किंवा जर म्हटलं पहिलं पद यामध्ये जेव्हा आपली जे पण हात आपली टायपिंग प्रोसेस असणार आहे नाहीतर आपली लेखनी प्रोसेस असणार आहे या पदासाठी, तर ती झाल्यानंतर त्यांची शॉर्टलिस्ट लागणार आहे एकाच 7 आणि एकाच 3 मध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर फायनल एकाच विद्यार्थ्याचं सिलेक्शन केलं जाईल. अशा प्रकारची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यावरती तुमचं मत काय, तुम्ही एकदा जाहिरात वाचली असेल तर तुम्हाला काही डाऊट आले असतील, नाही तर तुम्ही इथं काही व्यवस्थित बघितलं असेल आणि माझ्याकडून काही सांगण्याचं राहिलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये करून तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना ते समजून येईल, ठीक आहे. जेवढं मला समजलं तेवढं मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत या पदभरतीसाठी महत्वाचे असणार आहे, त्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकता, ठीक आहे. बाकी तुमचे काही महत्वाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती डिटेलमध्ये आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करूया. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल तिथे लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.